जळगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 8 गुन्ह्यांची उकल. जळगाव जिल्हा पोलीस दल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या 8 गंभीर गुन्ह्यांची उकल करून संशयित आरोपींना अटक करत त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये डिझेल चोरी करणारी टोळी, रस्ता अडवून रोकड लांबवणारे चोरटे, पैशांच्या बॅगांची चोरी करणारी टोळी, दुचाकी व सायकली चोरी करणारे 2 चोरटे, महागडे 4-चाकी वाहन कमी किमतीत विक्री करणारा संशयित आरोपी यासह माल ट्रक चोरी प्रकरण, थकबाजी करून सोन्याच्या वस्तू लांबविणारा चोरटा आणि वरणगाव येथील गावठी पिस्तुलासह जिवंत काढतूस या प्रकरणांचा समावेश आहे. यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली. पोलीस अधीक्षकांच्या दालनात शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देखील देण्यात आला आहे. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. एका गोपनीय माहिती आधारित एक संशयित माणसाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या संशयित माणसा वरणगाववरून ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं 2 गावठी पिस्टल आणि 2 काडतूस आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आणि दोन्हीचं व्हॅल्यू आहे 40,000 रुपयेचं. आणि त्या माणसाला अधिक विचारपूस केलं, कोणता कुठून आणला आणि कोणता कामासाठी आणला, मोठं कुठून आणलं ही गोष्टी आतापर्यंत समजलेलं आहे खरगोनमधून. आणि कोणाकडनं एक्झॅक्टली नाव त्यांना माहिती नाही असं सांगतायत, म्हणजे ह्याच्याबद्दल पण आम्ही चौकशी करते आणि पुढे कोणत्या कामासाठी आणलेलं आहे या विषयावर आमचा तपास चालू आहे. एका सराईत गुन्हेगारांना आम्ही पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं. सराईत गुन्हेगाराचं नाव आहे अमोल बेल्लप्पा आखाडे, राहणारे खेडीत जलगाव. ह्याला ताब्यात घेऊन म्हणजे त्यांना विचारपूसमध्ये त्यांच्याकडनं 14 मोटरसायकल रिकव्हरी करण्यात आलेलं आहे आणि 19 बायसायकल्स रिकव्हरी करण्यात आलेलं आहे. सर्व मिळून 5,84,000 रुपये आणि 500 रुपये किमतीचं मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेलं आहे. ही 14 मोटरसायकल कुठे कुठं गुन्हा दाखल आहे याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे आणि जे 19 सायकल आहेत ते कुठे आमच्याकडे कुठे दाखल नाही आहे, म्हणजे आम्ही फोटो वगैरे सोशल मीडियावर आम्ही देणार आहे. जर कोणाचं जर गाडी बायसायकल गेलं असेल त्याला बरात करण्यात येईल. काल रोजी म्हणजे जळगावमध्ये एका संशयित माणसाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 3 संशयित गाडी जप्त करण्यात आलं. त्या तिन्ही गाडीचा एक आहे हुंडाई कंपनीचं क्रेटा आणि दुसरा आहे टाटा कंपनीचं हरियर आणि तिसरा बेल्युनो गाडी. हे तिन्ही आम्ही जप्त केलं. तिन्ही जप्त केल्यानंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पासिंगचे नंबर होते आणि अधिक तपास केले की म्हणजे ही जे काही नंबर आहे फेक नंबर आहे माहिती पडला आणि इंजिन नंबर 46 नंबरवरून ही माहिती काढला. आणि जे क्रेटा कार आहे दिल्लीमध्ये स्वरूपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे म्हणून माहिती पडलं. आणि दुसरा आहे हरियर गाडी आहे, हरियर गाडी दिल्लीमध्ये सफदरजंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे म्हणून माहिती पडलं. आणि तिसरा बेल्युनो गाडी आहे, ते एक्झॅक्टली कुठून चोरी केला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कल्पना दिलेली आहे. त्यांचं टीम आज किंवा उद्या इथे येणार आहे, आल्यानंतर त्यांना आरोपी आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.